ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा दीर्घकाळ गैरहजर असल्याने महानगरपालिका विभागीय कार्यालय क्रमांक एक कडील मानधनावरील अवेक्षक अजीज अहमद शेख यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे तसेच आदेश महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी काढले आहेत अजित शेख हे विभागीय कार्यालय क्रमांक एक कडे मानधनावर अवेक्षक म्हणून कार्यरत होते ते दिनांक अठरा मार्च दोन हजार पासून गैरहजर असून त्यां रजेची मागणी केली आहे मात्र ते आस्थापनेवरील कायम सेवक नसल्याने त्यांना सीक रजा मंजूर करता येत नाही त्यांच्या दीर्घकालीन गैरहजेरीमुळे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याने कामावर विनाविलंब हजर राहावे अन्यथा मानधनावरील सेवा समाप्त करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती अजित शेख यांनी कारणे दाखवा नोटीसशीस खुलासा करून बी पी व शुगरचा त्रास असल्याने उन्हाळ्यामध्ये त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने दोन महिने विश्रांती करणे गरजेचे असल्याचा खुलासा केला आहे शेख यांच्याकडे विभागीय कार्यालय क्रमांक एक कडील प्रभाग चारच्या भागातील पाणीपुरवठा व ड्रेनेज बाबतचे कामकाज सोपवण्यात आलेले असून तो भाग हा दाट लोकवस्तीचा असल्याने तेथील तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात अजित शेख यांच्या दीर्घकालीन गैरहजेरीमुळे तक्रारीच्या संख्येत वाढ होऊन नागरिकांच्या रोषास प्रशासनास सामोरे जावे लागले त्यांची दीर्घकालीन गैरहजेरी पाहता त्यांना कामाची आवश्यकता नसल्याचे दिसून आले त्यामुळे शेख यांनी मानधनावरील आवेक्षक या पदाची सेवा दिनांक अठरा मार्च दोन हजार तेवीसपासून समाप्त करण्यात येत आहे असे आदेशात म्हटले आहे